माझ्या बडतर्फीच्या नोटीसने मला खूप दुःख झालेलं आहे आणि एका प्रामाणिक कार्यकर्त्यावर जुन्या निष्ठावानांवर आताचे येऊन सांगतील की हे पक्ष शिस्त मोडत आहे याची मला फार मोठी खंत आहे कोण सांगतो मला वाटतंय रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष आणि एकनाथराव खडसे या दोघांनी माझी तक्रार केलेली दिसते असं मला वरवरच्या माहितीवरून कळालेलं आहे आणि नेहमी खोट्या नाट्या तक्रारी करायच्या गुलाबराव देवकरांवर मागे केस झालेली आहे डॉक्टर सतीश अण्णांवर केस झाले आज माझ्यावर ही वेळ येते हे कसले लक्षण आहे आणि कोणी केलेले आहे हे देवकरांना विचारावं जिल्हा बँकेत कॉम्प्युटरचं केस कोणी केली सतीश अण्णांना विचारा की जिल्हा बँकेत तुमच्यावर जे टी महाजनची केस कोणी केली त्यांना विचारा माझ्यावर मी कोणतंही पक्षशिस्तीच्या विरोधात कामकाज केलेलं नाही सहकार क्षेत्रातल्या निवडणुका नामदार अजितदादा पवार आदर नामदार जयंतराव पाटील साहेब यांनीच सांगितलं आहे की या निवडणुका पक्षावर लढल्या जात नाहीत अनेक इतिहास आहेत राज्य सहकारी बँकेचा आहे महानंदचा आहे जळगाव जिल्हा बँकेचा आहे जळगाव जिल्हा दूध संघाचा आहे यांच्या घरात पदं असली तर संजय पवार चांगला आहे यांच्या घरात पदं नसली तर संजय पवारांनी पक्ष शिस्तविरुद्ध कामकाज केलेलं आहे आणि दुःख असं वाटतं की प्रदेशच्या नेत्यांनी मला बडतर्फी केली त्यांचं ऐकून ही माझी फार मला फार याच्याने मला खूप वाईट वाटलेलं आहे पक्षाने नाथाभाऊंना एम एल सी दिलेली आहे आता विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळते भैयासाहेबांना मिळते का नाथाभाऊंच्या कन्याला मिळते आता याच्यावर त्या तें, त्यांनी विचार करावा रवींद्रभाई यांनी ते जे आज त्यांचं ऐकून ज्या प्रतिक्रिया देत आहेत त्यांनी करावा विचार अहो ते मला बोलले होते मी त्यांना सांगितलं होतं जिल्हा बँकेत एक तर तुम्ही वा एक तर मी होतो जर मी फॉर्म भरला मला बिनिरोध का केलं नाही मला का अडकवून ठेवलं मला दूध संघातही अडकवून ठेवलं माझ्याजवळ पुरावे व्हिडिओ ऑडिओ क्लिप आहे माझ्याजवळ माझ्याविरुद्ध यंत्रणा करण्याचं मी हे सगळं दादांना सांगितलेलं आहे आणि मला तर असं वाटतं या कारवाईमागे मी अजितदादांचा एक निष्ठावान समर्थक का असल्यामुळे काही लोकांनी माझ्यावर हेतू ही कारवाई केली असं मला तर वाटतं संजय पवार यांना राष्ट्रवादीमधून निष्कासित करण्यात आलं हाकलून देण्यात आलं बडतर्फ करण्यात आलं हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माननीय अध्यक्षांकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे त्याच्यावर अधिक प्रतिक्रिया देणं काही योग्य होणार नाही चल आता मग नाथाबांनी खोट्या तक्रारी केल्या वगैरे असं काही मला वाटत नाही आणि माझे वरिष्ठ जे आहेत माननीय शरद पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब इतक्या हलक्या कानाच्या असं मला तरी वाटत नाही